आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपलं स्वागत. ह्या सदरामध्ये आपण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक ह्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा प्रवास, अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आज अशाच पद्धतीने आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी किंवा हितगुज करण्यासाठी उपस्थित आहेत माननीय आमदार मोहनराव कदमदादा. दादांची ओळख तशी विशेषत्वाने करून देण्याची आवश्यकता सांगली जिल्ह्यातल्या लोकांना तरी सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हे काम असेल किंवा काँग्रेसचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, अशा विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज दादांचा वाढदिवस देखील आहे. दादा, सुरुवातीला तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आभारी आहो. आणि वज्रधारी न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. दादा, आपण मुलाखतीला. माझ्या जीवनपटामध्ये मला हे सगळं बघता आलं, राजकीय, सामाजिक. त्याच्यामध्ये मी शिकलो नाही, त्याला मूळ उद्देश माझं जे शिक्षण झालं असतं त्या काळात, मी कुटुंबामध्ये सगळ्यात मोठा. अशा परी माझी नोकरी लागली असती. नोकरी लागल्यानंतर मी राजकारणामध्ये 58 वर्षे राजकारणी आलोच नसतो. पण माझ्या जीवनामध्ये शिक्षण तुम्ही घ्यायचं नाही हे लिखित होतं. 8वीतनं 3 दिवस शाळेत गेलो होतो. 3 दिवस मी 8वीमध्ये गेलो नाही. या सगळ्या विभागामध्ये मी पहिल्यांदा सरपंच झालो गावामध्ये. पंचायत समिती विट्याला, म्हणजे खानापूर विटा, 2 वेळा सभापती झालो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 2 वेळा झालो. त्याच्यानंतर मी हे करत करत आमदार झालो. याचं एकच कारण, मी 7वी पास असल्यामुळं हे मला सगळं मिळालं. माझ्या जीवनामध्ये मी शिक्षणधर्मी, आम्ही 5-6 जण बाबा, मी मोठा सगळ्यात. 11वी झाल्यावर कुठे तरी शिक्षण, नोकरी मिळाली असतील. 58 वर्षानंतर कुठं तर फिरत बसलो असतो. दादा, आपण तुमच्या ह्या सगळ्या कामांकडे येणारच आहोत. मला जाणून घ्यायचं आहे, तुम्ही एवढा कामाचा डोंगर उभा केला, पण हे नेमकं लहानपण तुमचं, आम्ही असं ऐकलं की फार खडतर होतं लहानपण, तर नेमकं कसं होतं? सोनसळ गाव हे आमचं अत्यंत पाऊस पडणारं गाव. जमीन आम्हाला भरपूर होती, पण पाऊस आधी पवळ्यामध्ये पीक काही येत नव्हतं. त्या जीवनामध्ये आम्ही सगळ्या संकटात, बैलं आमच्याकडे 4 होती, देशी गाय होत्या. ह्या सगळा परिसर करत असताना मी स्वतः मोठ हांडली आहे, 4 बैलाही, नांगर हांडला आहे, सगळे शेतीचे अवजारं मी वापरलेले आहेत. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा राजकारणात सहभाग आला. त्यामुळे परमेश्वरानं मला, लोकांनी भरून संधी दिली, आशीर्वाद दिले, त्याचं मुख्य कारण एवढं आहे. तुम्ही आता बोलला की राजकारणात मी आलो, तर नेमकं राजकारणात तुमचा प्रवेश झाला कसा? मी सरपंच झालो सोनसळगावचे. हो, 67ला सरपंच झाल्यानंतर नंतर जिल्हा परिषद मला लोकांनी उभा केलं. 72ला जिल्हा परिषद आल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एकच होती त्या काळात. बरोबर. पुन्हा त्यामुळे मी सभापती झालो. पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा सभापती झालो. अशा कालखंडामध्ये पुन्हा आरक्षण लागलं, स्त्री आमच्याकडं आली ती. बरोबर. ते झाल्यानंतर मी जिल्हा परिषद असल्यामुळं जिल्हा परिषद अध्यक्ष केलो. अध्यक्ष झाल्यानंतर त्या काळात काही डिस्प्यूट झाला आणि ते सगळी पदं रिक्त झाली. 10 महिने मी कारभार, अगदी समाज कल्याण, महिला बालकल्याण, अर्थ, शिक्षण, बांधकाम, शेती, हे सगळे विषय हाताळलेले. सगळ्या परिक्रमेमध्ये उत्तम काम असं मी सिलेक्ट केली. जिथं असेल तिथे उत्तम काम करतो. राबायची सवय आहे, कष्ट करायची सवय आहे. तेव्हा मी सगळं आजपर्यंत, आज माझं 81 वय
संपला 82 वर्षात सुरुवात झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला नीतीनं लोकांचे आशीर्वाद आहेत, मी ह्यापुढेही काम करीत राहणार आहे. तुम्ही खानापूर पंचायत समितीचे सभापती होता, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता, तर हे कामाचे काय अनुभव सांगाल तुम्ही? त्याच्यामध्ये काम जे केलं लोकांच्यासाठी प्रामाणिकपणानं, त्याचंच माझ्या आमदारकीला फळ मिळालं. मी 2 जिल्ह्यातनं आमदार होऊन आलो आहे. ते सगळे केडर मी मतदार कोण, नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, हे आमचे मेंबर 2 जिल्ह्यात मी निवडून दिलेले प्रतिनिधी, त्याच्यातनं मी आमदार झालो आहे. किमिया कशी केली म्हणजे इथं राष्ट्रवादीचे एवढे म्हणजे हे होतं, संख्या होती मोठी, आणि त्यातही तुम्ही एवढ्या मताधिक? माझ्या स्वभावाचा फायदा, मी कधी राजकारणामध्ये तिरस्कार केला नाही. जे येतील त्यांना बरोबर घेतलं, त्याचा सन्मान केला, माझ्यापर्यंत माझ्याकडे असेल ते काय मी काम केलं, ह्याचीच परिस्थिती त्याला मिळाली आहे. त्या निवडणुकीमध्ये माझी तशी मतं मधून कमी होती, तर चांगल्या मताने मी निवडून आलो त्याला 2 जिल्ह्यात. जे राजकारणातलं आझाद शत्रू व्यक्तिमत्व तुम्हाला म्हटलं जातं, मला एक महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा तुम्हाला की आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे इथेच कारखाना आहे, आणि ह्याचे तुम्ही जेव्हापासून कारखाना सुरू झाला तेव्हापासून चेअरमन या पदावरती कार्यरत आहात, तर सहकारामधलं तुमचं योगदान किंवा सहकार जिथे तुम्ही कसं जिथं काम करतो, जी जबाबदारी आम्ही अंगावर घेतो, लोक देतात ते प्रामाणिकपणाचं पालन करतो, त्याच्यामध्ये आत बाहेर काही नाही, कसलाही 1 रुपयाचंसुद्धा अपार नाही ते. यामध्ये या पद्धतीने सोनाळा कारखान्यात आला आहे, जगामध्ये नंबर गेल्यावर त्यांना मिळाला आहे, दरवर्षी कारखान्याला नंबर मिळतात सगळ्या स्वरूपामध्ये. त्याच्यामुळे ह्या पुढच्या काळातसुद्धा आम्हाला सार्वजनिक पैशाला हात लावायची हिंमत होत नाही. हे आमच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे ते आम्ही सगळं शक्य करू शकलो, उत्तम संस्था चालवू शकलो, ते चांगलं उभा करू शकलो. याचं मूळ कारण त्यातली हलवाहलवी करण्याचा आम्ही धंदा करत नाही, आमचा स्वभाव नाही त्यात. हे शासन आता सहकारामध्ये ज्या पद्धतीने ढवळाढवळ करते त्याचा काही त्रास होतो आहे का? नाही, आम्हाला काही होत नाही. आमचं सगळं काम चोख, पगार व्यवस्थित, पेमेंट व्यवस्थित, म्हणजे सगळं आमच्या अडचण नाही आम्हाला. कुठल्याही सरकारला आम्ही आम्हाला काही करू शकणार नाही अशी आम्ही संस्था ठेवलेली आहे. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या नावाच्या अगोदर वनश्री असं देखील लोक संबोधतात तुम्हाला, तर आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे तिथे देखील आपण ही हिरवळ पाहू शकता, तर नेमका हा वसा म्हणजे निसर्गाच्या संवर्धनाचा वसा तुम्हाला का जोपा असं वाटतं? ते लहानपणापासून छंद लागला आहे मला, शेती मी करीत होतो, झाडं लावणं, निकाय करणं, जिथं जाईल ते मी रस्त्याला झाडं लावत होतो. उद्योगाला या परिसरात तुम्ही रस्त्याचा सगळे आंबे लावलेले आहेत, हे सगळे प्रक्रिया करणारे सुंदर वनराई असली पाहिजे, माझी मूळ धारणा आहे ती. यावेळी रस्त्याकडलं आपल्या परिसर चांगलं असलं पाहिजे, नीटनेटकं केलं पाहिजे, या पद्धतीने आम्ही करीत आलो आहे आणि पुढे करीत राहणार. ही गोष्ट खरं आहे का, तुम्ही रानात आत्ता देखील जाता? जातो. ती मातीची ओढ आज ती शेवट बनत राहणार. मला आता महत्त्वाच्या टप्प्यावरती यायचं आहे. तुमच्या साहेब मागच्या वर्षी गेले, साहेबांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? ते आमची फार नुकसान झाले आमच्या कुटुंबाचं आणि आपल्या जिल्ह्यातही झालेलं आहे, ते दुःख आम्हाला आहेच. जर आठवण आली तर आम्हाला झोप लागत नाही. ती कर्तव्यगार होती, धाडस होतं, सचोटी होती आणि त्यांचं राज्यामध्ये वलय होतं सगळ्या ऑफिसवर, त्यामुळे आपली हानी झाली, जिल्हे झालेली होती. तुम्ही म्हटलं की साहेबांचं राज्यात वलय होतं, पण साहेबांचं पाठीराखा किंवा बॅकबॉन तुम्ही जिल्हा सांभाळत होता, तर हे नेमकं कसं म्हणजे तुम्ही करत होता? योगानं लोकांनी साथ दिल्यामुळे आम्ही करीत बसलो, आम्हाला कोणी अडवलं नाही, म्हणजे आशीर्वाद दिले, पाठिंबा दिला, तेव्हा आम्हाला करता आलं. जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष मी 78ला झालो. किती? 78ला. मग अजून मीच अध्यक्ष आहे, मध्ये फक्त गॅप घेतला होतो 1 वर्ष. काँग्रेस हे झालेलं त्यावेळी सुरुवात झाली माझी, मग आज मी अध्यक्ष आहे. बघा 78 आज किती वर्ष झाली, 78 मी 22 वर्ष ती आणि हे 39 वर्ष 41 वर्ष. साहेबांचं ज्यावेळी निधन झालं आणि त्यांची अंत्ययात्रा मी पाहत होतो आणि मी तुमच्याकडे देखील त्यावेळी पाहिलं,
अत्यंत खंबीरपणे तुम्ही तो प्रसंग हाताळला, नेमक्या काय भावना होत्या त्यावेळी? काय दुःख होतंच, पण समाजासाठी किंवा ह्याच्यासाठी गांगरून बसून उपयोग नाही. आपल्या सहकार्यांना, आपल्या कुटुंबाला ताकद मिळाली पाहिजे, ही भावना माझी त्यामध्ये होती. साहेबांच्या संघर्षाविषयी काय सांगाल? साहेबां संघर्ष चांगला होता. त्यांचा संघर्ष तुमच्या एवढा दुसरा कोणीच पाहिला नसेल. लहानपणापासून तुम्ही त्यांना कुठल्याही कामामध्ये ढिलाई चालत नव्हती. काम जैताळ झालं पाहिजे होतं आणि कामामध्ये राज्यामधनं मोठ्या निधी आणण्याचं काम ते करत होते. जिल्ह्यासाठी ज्या इमारती झाल्या सांगल्या आज नवीन, ते त्यांनी कार्यालय सगळे कोर्ट वगैरे ते सगळे त्यांनीच उभे केले. जमीन ताब्यात चिठी घेऊन ते प्लॅन करून इस्टिमेट करून ज्या हे उद्घाटन होतं 10 तारखेला त्या हिशोबी ते वाढले. इमारती सगळ्या पुऱ्या झाल्या होत्या. लहानपणी साहेब कसे होते? लहानपणी साहेबा स्वभाव होता असा, ते 5वीमध्ये होते. आपल्या मोठ्यामध्ये 100 शताब्दी होती नगरपालिकेची. त्यावेळी ही चर्चा झाली. मग मुख्यमंत्र्याला आमच्या गावकऱ्यांनी एक पत्र दिलं, आमचा संसारमधनं घाट करायचा होता खाली जायला. मग ते आले, पत्र दिलं सर, ते म्हणले मीच घाट करणार आहे त्याची, तो घाट मीच करणार. तसं त्यांनीच केला. एसटीचे बोर्ड नंबर होत झाले, ते म्हणले मी ह्या गाडीच्या दिवशी वाचणार आहे पुण्यात गाडी फिरता. बोर्ड नंबर झाले म्हणजे मनामध्ये शक्ती जे बोलल ते आत्मसात होतं. त्यामुळे त्यांना मिळत गेलं. दुर्दैवानं लवकर गेले ते, त्यामुळे नुकसान आपल्या जिल्ह्यात झालं आणि आमच्या कुटुंबातून झालं. साहेबांची पोकळी जाणवते जाणवते. आज वाऱ्यासारखा जिल्हा काय भक्कम आहे का कोण? तोच प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावर 40-41 वर्षापासून काम करताय. तुम्ही काँग्रेसचा सुवर्ण काळ पाहिला आहे जिल्ह्यातला, पाहिलाय. परंतु आज जिल्ह्यात जी काँग्रेसची वाताहत झाली त्याला नेमकं जबाबदार कोण? त्याच काय कार्यकर्ते म्हणजे तालुका तालुका संघटनेचं काम झालं पाहिजे. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मीटिंग बोलवतो करतो, जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी पाहिले पाहिजे, त्यांनी साथ दिली पाहिजे, त्या ते घडत जातं. आज राबायची तयारी कोणाही नाही, खरी वस्तू वेळ द्यायला लागतो, राबावं लागतं. पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात काही फरक जाणवतो? पूर्वीच्या राजकारणामध्ये बोललेले लोक वागत होते, मानत होते, त्या आदर करत होते. आता ते घडत नाही. आज ते म्हणतात लय मोठं असतील तुझा जो आज जरा, ही प्रवृत्ती झाली ना लोकांच्यामध्ये. या सोनीराव खोऱ्याने तुमच्यावरती एवढं प्रेम केलं, तुम्ही काय काय मिळवलं आयुष्यामध्ये? अशिवाय कष्टच करीत आलो, मिळवलेलं काहीच नाही. मला फक्त माझा सन्मान झाला अगदी आमदारकीपर्यंत. कारखान्याचे चेअरमन, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शेवटी आमदार. तुम्ही एकदा भाऊक होऊन म्हणाला होता की तुम्हाला देणारा देव माणूस गेला, साहेबांबद्दल देशून तुम्ही बोलला होता. बरोबर आहे, पाठबळ होतं ना कुटुंबाचं. साहेबांच्या जी विकासाची जी कामं होती त्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांचा ओळख होता खूप. त्याचे एखादी डिझाईन एखादी इमारती करायची फार बारकावी होती. त्यांची इमारती मोठ्या आहेत नाही चांगल्या. बरोबर. त्यांचा अभ्यास त्यांना होता. मग आपल्या जी इमारती झाल्याच आता सांगलीला मध्यवर्ती कार्यालय, जिल्हा कार्यालय सगळे त्यांच्या कारकिर्दी झालेले आहेत. बांधकाम पूर्ण सुरू झाले. भविष्यातलं राजकारण कसं असेल कदम कुटुंबियांचं? काय आमचं राजकारण व्यवस्थित चालतं. आमचं कुटुंब एकत्र राहणार, मुलं नातू कधी संघर्ष आमच्या आजी पंजाबपासून आलेली नाही. ती पिढी आमची त्याचीच पुढे जात जाणार. पहिल्यांदा घर सांभाळावं लागतं तर राजकारण करता येईल. ते डिस्प्यूट आमच्या घरामध्ये नाही, सगळे एकत्र असतात. हे आम्हाला वरदान मोठं आहे. बघी ना भाऊभाऊ भांडत बसते तरी जिल्ह्यात राज्यात तसं काय आमच्याकडे नाही. महत्त्वाचा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरी बातम्या आल्या की आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे भाजपच्या वाटेवरती वगैरे हे, तर त्यात तथ्य आहे का? त्यात तथ्य नाही. कोणी जर म्हणायचं भाजपकडून जाण्याची शक्यता आहे
तेव्हा बातमी होती. ती खुलासा लगेच केला, कोणी आमच्यात नाही जाणार. काँग्रेस हा मुळातला आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षा घरातलं कोणीही जाणार नाही. पक्ष काँग्रेस कधीच सोडणार नाही, कधीच नाही. कोणाचं किती बळ असू द्या, भाजपवाल्यांचं येऊ द्या, आम्ही आमची काँग्रेस सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. तर विधानसभा जवळ आले, काय अडचणी नाही? नाही अडचण आहे, आम्ही लढणार की काँग्रेस म्हणून लढणार. विजय मिळणार? मिळणार की 100% मिळणार. आम्ही कोणाला लोटलंच नाही बाजूला. जर आमच्यापेक्षा दुसरा कर्तव्यकार कोण उमेदवार आहे? मी लोकांची कामं केलेला, पुढं होणार आहे तो भाग वेगळा. आम्ही करीत आलो ना कुटुंब म्हणून. अनेकाला नोकऱ्या दिल्या, त्यांचे घर कुटुंब चालवले. भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून साखर करण्यात आता 800-850 मुलं आहेत. सुजगिनी 300-400 मुलं आहेत, त्या सुजगिनी 2-250 मुलं आहेत. असा रोजगार आम्ही लोकांना दिला. एवढा रोजगार कोणी दिला काही जिल्ह्यात? पगार वेळ होता, 6-6 महिने पगार करायची व्याख्यान आहे आमची. दर महिन्याला पगार होता, त्यामुळे सहानुभूती आम्हाला खूप आहे मोठी. बरं, मला परत तुमच्या बालपणावरती यायचं आणि मुलाखतीचा शेवट करायचा आहे. मी असं ऐकलं की तुम्ही लहानपणी मजुरीची किंवा रोजंदारीची देखील कामं केली, तर खरं आहे का ते? रोजंदारीची नाही केली. नाही काय, शेतीची केली. शेतीची कामं केली, मोठ आणली आहे, नांगर आणला आहे, पेरणी केली आहे. मजुरी नाही मी केली, फक्त सोसायटीचा सचिव झालो तेव्हा महिन्याला पगार 30 रुपये, रोज 1 रुपया. बरोबर, अशी 4 वर्ष नोकरी केली. पुन्हा 60 रुपये पगार झाला, त्याबी वेळेमध्ये पडला 2 रुपये दिवसा. पुन्हा 90 झाला, रोज किती पडला? 3 रुपये. ही नोकरी आम्ही केली, मग नोकरी केली, रोजगार नाही केलेला. तुम्ही इथं असल्यामुळे साहेब बिंदास्तपणे राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष देत होते. बरोबर आहे. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता जी नवीन पिढी जी राजकारणात किंवा समाजकारणात येऊ इच्छिते, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी प्रथम पहिल्यांदा खरं बोललं पाहिजे. कुठलीही लबाडी करायची नाही, कोणाला फसवण्याचा उद्योग करायचा नाही. गरीब माणसाला मदत करायची आपल्या परीनं, ही भूमिका कार्यकर्ता होणार असेल तिने करावीच लागेल. तर त्याच्या पुढं ते राजकारण टिकू शकते. दुर्बी राजकारण टिकत नाही. आता लोकांच्या मध्ये काम पाहिजे, सहानुभूती पाहिजे, कन्वया पाहिजे, ह्यात बाबा ह्याला मदत झाली पाहिजे. विश्वजित कदम साहेबांचं राजकारण पुढे नेतील? खरं तयार होईल की नवीनच आहे. नशिबान तो बिनोर आमदार झाला, आता पणा उभा राहणार. मी करील तो काही कोत आहे, वक्ता चांगला आहे, बोलणं वगैरे चांगलं आहे. थोडं वळण देऊ आम्ही. आज दादांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आपल्याशी संवाद साधला. आपल्याला वेळात वेळ काढून त्यांनी वेळ दिला आपल्या मुलाखतीसाठी, त्याबद्दल दादांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आभार. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.